नीलेश सांबरे सर के साथ है और हम चाहते हैं कि सिर्फ और सिर्फ नीलेश सांबरे साहब ही आए। आप क्या कहेंगे, एक महिला होने के बावजूद आप क्या कहेंगे, क्या भिवंडी में इसके पहले विकास हुआ है? नहीं, हमने तो अभी देख रहे हैं और ये शुरुआत है और ये जीत के आएंगे तो आगे और काम करेंगे इंशाल्लाह हमारे भिवंडी के साथ। ये तो जिनका काम दिखता है हम लोग वही आएंगे, सांबरे सर ही आएंगे, आएंगे। तो यहाँ से जो सांसद है उन्होंने कुछ काम किया है क्या? हमको सिर्फ सामने सर का काम दिखता है तो हम उनके साथ में खड़े, बाकी हमको कुछ नहीं। जैसा आदमी अभी तक मैंने कभी देखा नहीं ना उनके ऐसा कोई होगा। सामने साहब ने जैसा काम है उनका काम बोलता है यहाँ पे। आणि सीबीएसई 8 सीबीएसई स्कूल सुरू करणं हे काही छोटं काम नाही आणि अशा पद्धतीने सरांचं काम आहे जे पूर्णपणे मोफत आहे आणि त्यामध्ये त्यांनी केलेलं आता तुम्ही हा जल्लोष बघू शकत असाल, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष इकडे पाहू शकता। आज जवळपास 1 ते 1.25 लाख लोक आज या आपल्या चौकामध्ये जमलेले आहेत आणि हा विश्वास आहे जनतेचा की साहेब 100% नाही तर 1001% जवळपास 2 लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून येणार हा उत्साह तुम्हाला दाखवू शकतो। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पटेकर आणि आज भिवंडी लोकसभा मतदारसंघात निलेश सांबरे उमेदवारी अर्ज भरणार आहे। आपण जर पाहिलं तर हळूहळू या ठिकाणी गर्दी जमायला लागली। खरं तर भिवंडीत मुस्लिम मतदार कोणाच्या बाजूने जाणून घेण्यासाठी आपण आता खुद्द भिवंडीत आलेलो आहोत। मॅडम किसके समर्थन में आई है? हम निलेश सांबरे के समर्थन में आए, निलेश जी सांबरे साहब के। क्यों, लेकिन ऐसा क्या है क्योंकि यहाँ पे बाला मामा भी है, कपिल पाटिल भी है, तो निलेश सांबरे ही क्यों? क्योंकि निलेश सांबरे अपन ने हमारे लिए बहुत कुछ किया है। हमारे लिए हम औरतों के लिए फ्री में मेहंदी क्लासेस स्टार्ट किया उन्होंने, ब्यूटिशियन क्लासेस है, सिलाई है और भी बहुत सारी चीजें की है। और हर महीना हमारे यहाँ मेडिकल कैंप लगता है, वहाँ पे फ्री में लोगों का मोतिया बिंदु का ऑपरेशन होता है। तो ये चीज सिर्फ और सिर्फ भिवंडी में हमारे निलेश सांबरे अप्पा कर रहे, उनके अलावा आज तक हमने किसी को नहीं करते देखा ये सब। इसके पहले कपिल पाटिल 10 साल यहाँ के सांसद रह चुके, क्या कपिल पाटिल जी ने काम किया है? हमने तो नहीं देखा है। नहीं देखा, हमने उनका काम नहीं देखा। कभी आए घूमने के लिए? नहीं नहीं, हमने आज तक कभी उनको फेस टू फेस देखा ही नहीं है। नहीं देखा है आज तक, हमने अपनी भिवंडी में भी नहीं देखा उनको। आइए इकड़े इकड़े, नाम बताइए आपका। गोविंद भाई किशन कुराड़े। कपिल पाटील कधी आले का? नाही, कधीच नाही आले। मग निलेश सांबरे ना तुम्ही कसे ओळखता? त्यांनी आमचे 100 बायांचं मोतीबिंदच ऑपरेशन केलं, राशन कार्ड बनवले, पिन कार्ड बनवले, डिलिव्हरी बायांना गाडी। निलेश सांबरे सर के साथ है और हम चाहते हैं कि सिर्फ और सिर्फ निलेश सांबरे साहब ही आए। आप क्या कहेंगे, एक महिला होने के बावजूद आप क्या कहेंगे, क्या भिवंडी में इसके पहले विकास हुआ है? नहीं, हमने तो अभी देख रहे हैं और ये शुरुआत है और ये जीत के आएंगे तो आगे और काम करेंगे इंशाल्लाह हमारे भिवंडी के साथ। और क्या कहेंगे मैडम, मुस्लिम मतदार किसके साथ है? सांबरे सर के साथ। क्यों, लेकिन वही आएंगे क्योंकि उनका काम दिखता है, हम लोग वही आएंगे, सांबरे सर ही आएंगे, सांबरे सर ही आएंगे। तो यहाँ के जो सांसद है उन्होंने कुछ काम किया है क्या? हमको सिर्फ सांबरे सर का काम दिखता है तो हम उनके साथ में खड़े, बाकी हमको कुछ नहीं। आपण एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणीची जी लोक आहेत म्हणजे कुठे ना कुठे तरी मुस्लिम मतदार जो आहे तो कुठे ना कुठे तरी सांबरे सोबत आहे। आपका नाम बताइए ना। मेरा नाम आकाश शेख है और सांबरे साहब के जैसा आदमी अभी तक मैंने कभी देखा नहीं ना उनके ऐसा कोई होगा। सांबरे साहब ने जैसा काम है उनका काम बोलता है यहाँ पे। अब भिवंडी हर जगह बिना पद में रह के उनने इतना काम किया तो पद में आने के बाद कितना काम करेंगे वो लोग देख के। और ये जो भीड़ है ये पैसा दे के नहीं मंगाई गई है, ये दिल से जुड़ने के लिए आई है क्योंकि सांबरे साहब का ऐसा काम है। क्या भिवंडी का मुस्लिम मतदाता जो है वो सांबरे साहब के साथ है? 100% साथ में है और सांबरे साहब 100% जीत के आएंगे इंशाल्लाह, हमारी दुआ है। सांबरे यांचा विजय होईल असं म्हणणं मुस्लिम समाजाचं मतदारांचं आहे। आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळात निलेश सांबरे जे आहेत ते या ठिकाणी येतील उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी, या ठिकाणावरून एक रॅली काढण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर जोरदार शक्ती प्रदर्शन करत निलेश सांबरे जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। जाणून घेऊया आपल्यासोबत अजून काही लोक आहेत त्यांचं मत काय आहेत, अजून काही महिला आहेत, महिलांच्या मनात निलेश सांबरेंविषयी काय आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर भिवंडी मतदारसंघामध्ये पेच निर्माण झाला होता, कुठे ना कुठेतरी अगोदर पासूनच निलेश सांबरे ही निवडणूक लढणार असं त्यांनी जाहीर केली होती आणि आज चक्क उमेदवारी अर्ज भरायला या ठिकाणावरून निलेश सांबरे निघणार आहेत। सर तुमचं नाव सांगा। माझं नाव ऋषिकेश हुली, मी चिजाऊ संस्थेशी आताच निगडीत जॉईन झालेलो आहे आणि सरांच्या कार्याबद्दल जी माहिती मला मिळाली आहे त्या बाबतीमध्ये मी भारावून गेलो की अशा पद्धतीने जे सरांनी काम केलेलं आहे, जर आपण बघायला गेलं तर मोफतमध्ये शिक्षण हे मुलांना देणं
आणि सीबीएसई 8 सीबीएसई स्कूल सुरू करणं हे काही छोटं काम नाही आणि अशा पद्धतीने सरांचं काम आहे. त्याबरोबरच हॉस्पिटल, जसं आरोग्यसेवा आपण बघितली तर शहरांमध्ये आणि बाकीच्या भागांमध्ये जर तुम्ही बघितली दुर्गम भागामध्ये खूप चुकाई आहे, ती अशा पद्धतीने त्यांनी दिलेली आहे ज्याच्यामध्ये हॉस्पिटल त्यांनी उघडलेलं आहे झडपोलेला जे पूर्णपणे मोफत आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये त्यांनी केले. आता तुम्ही हा जल्लोष बघू शकत असाल की एवढा घेऊन चालतात आहे आणि हे सर्व सारांची ताकद आहे जी आज रस्त्यावर उतरली आहे. आज आमचे साहेब फॉर्म भरणार आहे आणि आम्ही सर्व आनंदित आहे. आज या पूर्ण जल्लोषात आम्ही जॉईन केलंय. सरांच्या कार्याबद्दलच आम्ही ती पूर्ण माहिती देत आहे. जशी आरोग्य सेवेबद्दल मी तुम्हाला सांगितलं, असं कुठलं हॉस्पिटल असेल तुम्ही सांगा तिकडे मोफत मध्ये उपचार होतात, कॅन्सर सारखे पेशंटचे पण ऑपरेशन होतात आणि या साहेबांच्या कृपेने आज सर्व या मुलांना, माणसांना, इकडच्या भागातल्या मुलांना ही सुविधा लाभण्यात. आणि जर आमचे साहेब आले तर साहेब या भागातला पण पूर्णपणे कायापलट करतील. जे आता जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदलेल आणि याचा मला विश्वास आहे. आपण एकंदरीत पाहिलं तर आपल्या सोबत काही महिला आहेत, काही तुमचं नाव सांगा. सॅन्ड्रा जेम्स. जेम्स म्हणजे तुम्ही क्रिश्चन आहात. तुमचा पाठिंबा कोणाला आहे? साहेबांना आहे. का? कारण मी बघितलंय, माझ्या मराठी एवढं चांगलं नाहीये पण थोडक्यात सांगते. साहेब जे करतात मी पहिल्यांदा बघितलं. मी मुंबईकडे शिकलेली आहे, आजपर्यंत असं शाळा बघितलं नाही जिथे बुक्स वगैरे सगळं फीज वगैरे मोफत शिक्षण वगैरे भेटतात मुलांना. ते बघून मी साहेबांना सपोर्ट करायला इथे आले. थँक्यू सो मच. मॅडम नाव सांगा तुमचं. नाव सांगा. माझं नाव परेश कारंडे. काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज भरतात तुमचं निवेश सांगत, कसं वातावरण? वातावरण जर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष इकडे पाहू शकता, आज जवळपास 1 ते 1.25 लाख लोक आज या आपल्या चौकामध्ये जमलेले आहेत आणि हा विश्वास आहे जनतेचा की साहेब 100% नाही तर 1001% जवळपास 2 लाख पेक्षा जास्त मताने निवडून येणार हा उत्साह तुम्हाला दाखवू शकतो. आणि कॅमेरामन दादांना पण विनंती करेल की आपल्या सर्व या 1 ते 1.5 लाख पब्लिककडे जर आपण पाहिलं तर 100% या वर्षीची लोकसभा 2024 ची ही भिवंडीची लोकसभा फक्त आणि फक्त ती म्हणजे निलेश सांबळे साहेब जिंकून येणार आहेत हा विश्वास आहे आमच्या सर्वांना. आपण एकंदरीत जर पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड विश्वास आपल्याला पाहायला मिळतो. आपण अजून या ठिकाणी कार्यकर्ता आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू, अजून महिलांचा प्रयत्न करू. काही कार्यकर्ते माझं नाव सांग तुझ्या. अमोल कांबळे. कुठे राहतो? विक्रमगड. विक्रमगडला राहतो. विक्रमगड म्हणून साहेबांसाठी तिथे आला. कसं वातावरण आहे? वातावरण एकदम मस्त आहे. काय वाटतं? सांबळे देणार फायनल. नक्की नक्की. विश्वास आहे? बोल विश्वास आहे. दादा तुझं नाव सांग. कुठे राहतो? झडपोली. म्हणजे झडपोली मध्ये त्यांनी विकास कार्य केलेलं आहे. हो खूपच विकास कार्य आता भिवंडीत पाहायला मिळेल का? हो मिळेल नक्की. आणि साहेबांनी जे काम केलंय ते कोणीही 50 वर्ष पण करू शकत नाही. असं साहेबांचं काम आहे. निलेश सांबळेंनी जे काम केलेलं आहे ते काम 100% काम केलेलं जाणून घेऊ आपण. अजून काही लोक. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव योगेश सोनवणे. कुठे राहता? आम्ही वाड्यावर राहतो. वाड्यावर राहता. वाड्यावरून तुम्ही आज इथे आला? येस नक्की. म्हणजे आमची साथ असणार की विकास आला आणि विकास म्हटलं तर निलेशजी सांबळे साहेबांशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. वातावरण काय? वातावरण फक्त एकच हवं, निलेश सांबळे आगे बढो हम तुम्हारे साथ. वातावरण फक्त एकच, निलेश सांबळे आगे बढो. अजून काही कार्यकर्ता आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांचं मत जाणून घ्यायचं आपण पुरेपूर प्रयत्न करू. काही नाव सांगा तुमचं. आनंद मोकळे. कुठे राहता? वाड्याला. वाड्याला राहता. आज तुमचे निलेश सांबळे या ठिकाणी अर्ज भरणार आहेत. काय वाटतं तुम्हाला? चांगलं आहे ना. जिंकून येतील का? हो येतील. नक्की येणारच. तुम्हाला किती विश्वास आहे? 100% 100% विश्वास आहे. पांढरे. हा कुठे राहता तुम्ही? मी शेडगाव राहतो. हा या माणसाच्या कार्यासाठी आम्ही इथे आलो. त्याचं जे कार्य आहे ते गुण गरीबांपासून सर्वांसाठी. त्यांच्याकडे कधी जातीभेद नाही, मतभेद नाही, काही नाही. त्यांच्या कार्यासाठी जी पब्लिक जमले ना त्यांच्या कार्यासाठी जमले. एवढी समाजसेवा करणार कार्यकर्ता आजपर्यंत आलेले नाही. त्याच्या समाजसेवेला हे लोक भुललेले आहेत. हे जे कार्य आहे ते कुठल्या कार्यकर्त्याने आजपर्यंत केलेलं नाही, आपण करू शकणार नाही. आपण जर पाहिलं तर पाठीमागे एक महिला असते. बाकी नाव सांग तुझ्या. नाचते तू आज? काय कारण आहे नाचण्याला? निलेश सांबळे जिंकणार का? 100% 100%. काय नाव आहे तुझं? सीता. कोण जिंकणार? दाखवा दाखवा. आपण एकंदरीत जर पाहिलं तर महिलांमध्ये आपल्याला प्रचंड चांगल्या प्रमाणात वातावरण पाहायला मिळतं. थोड्याच वेळात निलेश सांबळे या ठिकाणी दाखल होणार आहेत, उमेदवारी अर्ज भरणार आहेत. इथला मुस्लिम समाज जो आहे तो निलेश सांबळेच्या पाठीशी उभा राहिलेला कुठेतरी दिसतो. त्याचबरोबर अनेक ठिकाणातून लोक या ठिकाणी निलेश सांबळे अर्ज भरणार आहेत त्यासाठी आलेले आहेत. पूर्ण बातमी आम्ही आपल्याला कॅप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. थोड्याच वेळात
नील साम्राज्य आहेत ते या ठिकाणी येणार आहेत कॅप्टन भगत सिंग भिवंडी.